18 वर्षांची विश्वसनीय परंपरा संदेश चष्मा घर डिजिटल फोरोप्टर मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी दिवाळी निमित्ताने 5 ते 10% पर्यंत डिस्काउंट ठिकाण बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख 91 50 290 290 सगळे सणवार तर आपण काळजीपूर्वकच सण साजरे केलेले आहे आणि माननीय मुख्यमंत्री आपण फार सतर्क आहेत की आपण काळजी घ्यावी एक तर परदेशामध्ये अजून कोरोना संपला नाही तो वाढत असताना दिसतो आहे 3 दिवसापासून आपल्या राज्यामध्ये सुद्धा जे आकडे आहेत ते वाढत असताना दिसत आहेत या पार्श्वभूमीवर सर्वांनी काळजी तर घेतलीच पाहिजे या मताचा मी आहे आणि म्हणून छोटे कार्यक्रम करावे हा आग्रह आमचा सुद्धा आहे माझ्या ते काही गोष्टी समजून घ्याव्यात आतापर्यंत जेवढे कार्यक्रम आपण केले खूप सहकार्य जनतेनं सुद्धा दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे या आराध्य दैवताचं जे पूजन असेल किंवा ते श्रद्धेनं आपल्याला त्यांना जे अभिवादन करायचं आहे ते आपण काळजीपूर्वकच केलं पाहिजे या मताचा मी आहे मोठे कार्यक्रम होऊ लागलेत हे खरं आहे आपण आता बिनधास्त होत चाललो हे खरं आहे परंतु त्याच्यात धोकासुद्धा आहे हे काही विसरून चाललं पूजा चव्हाणीच्या आत्महत्या प्रकरणात कुठेतरी शिवसेनेच्या मंत्र्यांचं नाव येतं आहे त्यांच्या राजीनाम्याची आणि या प्रकरणाच्या चौकशीची देखील मागणी होता याच्यामध्ये एवढं नाव येतं तर चौकशी काहीतरी होईल असता चौकशी होईल तेव्हा सिद्ध होईल त्यावर आता मी काही बोलणं योग्य वीज तोडणी जी सध्या सुरू आहे तिकडे आश्वासन दिलं गेलं होतं की मोफत वीज दिली जाईल जे वाढीव बिल आलं आहे ते कमी केलं जाईल मात्र असं न होता आता सक्तीने बिलाचं आश्वासन तर मी कधी ऐकलेलं नाही परंतु एक मुद्दाम समजून घ्यावी की आता जी महावितरण योजना जाहीर केलेली आहे ही एक अभूतपूर्व अशा प्रकारची योजना आहे की जी थकबाकी कमी करणारी आहे माझ्या मते तिचा लाभ हा आपण सगळ्यांनीच महाराष्ट्रातला घेतला म्हणजे शेवटी असं आहे की त्या वीज निर्मितीकरता जो खर्च येतो किंवा बाहेरून वीज घेण्याकरता जो खर्च येतो तो शेवटी त्याचे कुठेतरी आपल्याला देणं असतं ना ते देण्याकरता मदत झाली पाहिजे आणि आताची ही जी योजना आहे ती मुद्दाम समजून घ्यावी मी असा प्रयत्न करतोय खरं म्हणजे की संगमनेर तालुक्याकरता ती योजना चांगल्या पद्धतीनं कशी राबवता येईल ती राबवली तर आपल्याला काहीतरी योगदान तर टाकावंच लागणार आहे की शेवटी तुमचे 100 रुपये थकलेले असतील तर काहीतरी तुम्हाला द्यावं लागेल पण तुम्ही नील होऊ शकता आणि एक वेळ 2009 साली अशी परिस्थिती होती की संगमनेर तालुक्यामध्ये पूर्णपणे सर्व शेतकऱ्यांनी बिलं पूर्ण भरलेली होती असं एक वेगळ्या पद्धतीनं तिरथूर भाऊसाहेब त्यावेळेस होते जिल्हा बँकेचे चेअरमन होते एक योजना त्यांनी आणली होती आम्ही असा विचार करतो काही असा आणून एक वेगळा असा प्रकारचा आदर्श निर्माण करता येईल का नगर जिल्ह्याला असाही विचार आम्ही करतो अशोक चव्हाण म्हणाले की काँग्रेसमुळे आजचं सरकार आहे आणि काँग्रेसच्या विचारावरती हे सरकार चालू आहे मात्र दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी आरोप केलाय की काँग्रेसचं अस्तित्व राहिलं नाही आहे सत्तेत लाचारी पत्करण्यापेक्षा बाहेर पडावं आता राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणतात याला फार महत्त्व माझ्या मते नाही आहे त्यांची खंत ते बोलत आहेत आणि त्यांच्याबरोबर बाकीच्याला जोडीदार करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत एवढा त्याचा अर्थ होतो आहे